जामखेडेतील ओम हॉस्पिटल, जैन कॉन्फरन्स आणि ग्रामीण रुग्णालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड शहरात राज्य राखीव दलाचे जवान आणि जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांच्या तपासण्या करून त्यांना गोळ्या आणि औषधी देण्यात आले असून तपासण्यामध्ये ECG, रक्त तपासणी अशा अनेक तपासण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी, ओम हॉस्पिटलचे संचालक संदीप ठोंबरे, राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक अरविंद गीते हे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर राजकुमार गायकवाड MD मेडिसिन आणि डॉक्टर भरत दारकुंडे, सचिन गाडे, प्रफुल्ल सोळंकी, चेतन सुराणा, समीर शेख आदी उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे म्हणाले, ओम हॉस्पिटल आणि जैन कॉन्फरन्स तसेच ग्रामीण रुग्णालय या तिघांनी मिळून हा उपक्रम हाती घेतला आणि हे जवान आपल्यासाठी झटत आहेत. त्यांच्या योग्य तपासण्या करणे गरजेचं असल्यामुळे आम्ही या तपासण्या केल्या आहेत. कोणालाही कसलाही आजार नाही आणि यांना सर्वांना आम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी गोळ्या औषधी दिली आहेत. त्याचबरोबर त्यांचे ECG आणि रक्त तपासण्याही केल्या आहेत. तरी सर्वांनी थोडे दिवस घरात बसूनच प्रशासनाला मदत करावी. प्रतिनिधी समीर शेख सह अविनाश बोधले, News Today 24 जामखेड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.